Hello students, in today's lecture we are going to discuss about uses of dimensional analysis. आपल्याला एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स कसे काढायचे हे माहीत झालेलं आहे. आपण जे डायमेन्शनल अनालिसिस करतो त्याचा उपयोग काय असतो तर ते युजेस आज आपल्याला बघायचे. पहिला यूज आहे डायमेन्शनल अनालिसिसचा टू फाइंड द करेक्टनेस ऑफ करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन ऑफ अ गिवन दैट इज फिजिकल इक्वेशन. दैट मीन्स बाय यूजिंग डायमेंशनल अनालिसिस वी कैन चेक the truthness or the correctness of a given physical equation. Ekhada equation he dimensionally correct ahe ki nahi, ekhada equation barobar ahe ka chukicha ahe, he aplyala dimensional analysis varna kalto. Tyasathi ek principle ahe, tyala apan mhanto principle of homogeneity of dimensions. Principle of homogeneity of dimensions. Principle of homogeneity of dimensions. एखादे equation बरोबर कधी असतं? When we can say that the given physical equation it is the correct one. If the equation obeys this principle, principle of होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स म्हणजे इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला ज्या टर्म्स आहेत राईट हँड साईडला ज्या टर्म्स आहेत त्यांचे जर डायमेन्शन्स सेम असतील जेवढ्या काही टर्म्स असतील एखाद्या इक्वेशनमध्ये त्या सगळ्या टर्मचे डायमेन्शन जर सारखे असतील तर आपण असं म्हणतो की ते इक्वेशन हे काय आहे करेक्ट आहे किंवा बरोबर आहे. कारण ते इक्वेशन काय करतं मग हे जे प्रिन्सिपल आहे homogeneity of dimensions ते ओबे करतं. देन यू कॅन से दॅट द गिवन इक्वेशन इट इज द करेक्ट वन. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इक्वेशन्स ऑफ मोशन्स आहेत तीन इक्वेशन्स आहेत त्यामधलं जे पहिले इक्वेशन आहे दॅट इज व्ही इक्वल्स टू यू प्लस ए टी. दुसरं इक्वेशन आहे यस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तिसरे इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. तीन इक्वेशन्स आहेत. दुसरं आहे यस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि तिसरं आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. आता मी हे इक्वेशन्स लिहिलेत बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल की हे जे इक्वेशन लिहिलेत ते बरोबर आहेत. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की जे इक्वेशन्स लिहिलेत ते बरोबर आहेत की नाही. जर कन्फ्युजन असेल तर ते आपण दूर करू शकतो बाय युजिंग द डायमेन्शनल अनालिसिस. म्हणजे जे इक्वेशन्स मी लिहिलेत ते खरंच बरोबर आहेत का चुकीचे आहेत त्याचं ट्रूथनेस जे आहे हे आपण डायमेन्शनल अनालिसिसवरनं डिटरमाईन करू शकतो. आपण एक इक्वेशन या ठिकाणी घेऊयात बाकीचे दोन इक्वेशन जे आहेत त्यांचं करेक्टनेस ट्रूथनेस तुम्ही डिटरमाईन करू शकता किंवा त्याला तुम्ही पाहू शकता करून. ठीक आहे, तर पहिलं इक्वेशन बघा v इक्वल्स टू यू प्लस ए टी. आता या इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला एक टर्म आहे दॅट इज द v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आणि राईट हँड साईडला दोन टर्म आहेत u आणि ही a इंटू टी. या इक्वेशनमध्ये हे v म्हणजे असतं फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे असतं इनिशियल व्हेलॉसिटी, a म्हणजे आहे ॲक्सेलरेशन आणि t म्हणजे आहे टाईम. मग आपल्याला या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स माहीत पाहिजे तरच आपण काय करू शकतो ट्रूथनेस जे आहे ते चेक करू शकतो. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला माहीत आहेत दॅट इज व्ही इन स्क्वेअर ब्रॅकेट. व्ही म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे दॅट इज वन इन यल अँड मायनस वन इन दॅट इज द टाईम. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी यल वन टी मायनस वन. What are the dimensions of initial velocity? That is square bracket
इन स्क्वेअर ब्रॅकेट इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल्स टू व्हेलॉसिटी कुठली असू द्यात, इनिशियल असेल फायनल असेल, डायमेन्शन्स तेच राहतील, म्हणजे कोणते कुठले, दॅट इज एल वन अँड टी मायनस वन. देन ॲक्सेलरेशन, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. परत व्हेलॉसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे, म्हणजे व्हेलॉसिटीच्या ऐवजी आपण काय लिहितो डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजे ॲक्सेलरेशनसाठी काय येतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम स्क्वेअर. म्हणजे डायमेन्शन्स काय झाले, ॲक्सेलरेशनसाठी डिस्प्लेसमेंट म्हणजे एल वन, आणि टाईम स्क्वेअर त्याला शिफ्ट करून आपण डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर शिफ्ट करतो, आणि डायमेन्शन्स काय येतात मग मायनस टू. सो आणि टाईम दॅट इज द टी, सो व्हॉट आर द डायमेन्शन्स फॉर टी, दॅट इज तुम्ही असे लिहू शकता दॅट इज एम झिरो एल झिरो टी वन. ओके, तुम्ही एम एल टी मास लेंथ टाईम असं लिहिलं तरी चालतं, किंवा फक्त टाईम हा तुम्ही टी वन असं लिहिलं तरी चालतं. पॉवर हा त्याचा इंडेक्स हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही प्लस वन असं किंवा फक्त वन नाही लिहिलं तरी चालतं, पण मायनस वन असेल तर मात्र आपल्याला ते लिहावं लागतं. ठीक आहे, मग आपल्याकडे जे इक्वेशन आहे व्ही इक्वल्स यू प्लस ए टी, या इक्वेशनचं ट्रूथनेस करेक्टनेस चेक करायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याकडे हे डायमेन्शन्स आहेत. मग आता ठेवा डायमेन्शन्स इक्वेशनमध्ये, म्हणजे काय म्हणते इक्वेशन बघा, डायमेन्शन्स ऑफ व्ही काय आहेत बघा, इन स्क्वेअर ब्रॅकेट दॅट इज एल वन अँड टी मायनस वन. आता आपण डायमेन्शनल इक्वेशन लिहिलो दॅट इज इक्वल्स टू यू, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ यू, दॅट इज अगेन एल वन अँड टी मायनस वन, प्लस ए इंटू टी, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन, दॅट इज एल वन अँड टी मायनस टू इंटू टी, टीचे डायमेन्शन्स काय आहेत, दॅट इज द टी वन. बघा आपण सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्यांचे डायमेन्शन्स ठेवलेत. फायनली काय म्हणतं पहा, देअरफोर दॅट इज एल वन टी मायनस वन इक्वल्स टू दॅट इज एल वन टी मायनस वन प्लस, आता गुणाकारामध्ये आपल्याला माहीत आहे पॉवरचं आपण ॲडिशन करतो, एल इकडे फक्त टी आहे, सो इन स्क्वेअर ब्रॅकेट एल वन ॲज इट इज, इथं टी मायनस टू आहे आणि इथे टी वन आहे, मग आता याचा पॉवर आहे मायनस टू, याचा पॉवर आहे प्लस वन. गुणाकार जर असेल मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरचं काय होतं, ॲडिशन होतं, मग ॲड जर केलं हे काय मायनस टू आणि प्लस वन हे काय येतं मायनस वन, म्हणजे टीचा पॉवर काय येईल फायनली, सो टी इक्वल्स टू दॅट इज द मायनस वन. ओके, मग आता इक्वेशनमध्ये बघा, लेफ्ट हँड साईडला डायमेन्शन्स काय आहेत एल वन टी मायनस वन, राईट हँड साईडला दोन टर्म आहेत यू आणि प्लस ए टीची, त्याचे पण डायमेन्शन्स पहा एल वन टी मायनस वन, आणि ए इंटू टीचे डायमेन्शन्स काय आहेत एल वन टी मायनस वन, म्हणजे सगळ्यांचे डायमेन्शन्स बघा, एल वन आहे एल वन आहे एल वन आहे, टी मायनस वन टी मायनस वन टी मायनस वन, म्हणजे जेवढ्या काही टर्म्स आहेत त्या सगळ्यांच्या डायमेन्शन्स काय सारखे आहेत. म्हणजे हे इक्वेशन काय करतं, दॅट ओबेज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स, अँड देअरफोर यू कॅन से दॅट धिस इक्वेशन इट इज द करेक्ट वन. सो बाय धिस वे वी कॅन चेक द करेक्टनेस ऑफ दीज टू इक्वेशन्स ऑल्सो. लक्षात, या पद्धतीनं आपण डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून इक्वेशनचं ट्रूथनेस करेक्टनेस ज्याला आपण म्हणतो ते आपण चेक करू शकतो. तर हा पहिला यूज आहे डायमेन्शनल अनालिसिसचा. दुसरा यूज काय आहे बघा, डायमेन्शनल अनालिसिस आपण कुठे वापरतो, सेकंड यूज आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशन. बघा दुसरा यूज काय आहे डायमेन्शनल अनालिसिसचा, यूज टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन बिटवीन द डिफरंट रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, रिलेटेड दॅट इज द फिजिकल क्वांटिटीज, इट इज द सेकंड यूज फॉर द डायमेन्शनल अनालिसिस. म्हणजे काय, वी कॅन एस्टॅब्लिश द रिलेशनशिप.
जर एखादं रिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला एक इक्वेशन आहे दॅट इज द पिरियॉडिक टाइम फॉर सिंपल पेंडुलम. आता जर तुम्हाला इक्वेशन माहीत नसेल तर आपण ते एस्टॅब्लिश करू शकतो बाय युजिंग द डायमेन्शन अनालिसिस. आपल्याला सिंपल पेंडुलम माहीत आहे, हा सिंपल पेंडुलम आहे आणि या सिंपल पेंडुलमचा जो काही पिरियड ऑफ ऑसोलेशन असतो, पिरियड ऑफ ऑसोलेशन म्हणजे काय की जेव्हा तुम्ही या पेंडुलमला ऑसोलेट करता तेव्हा हा पेंडुलम टू अँड फ्रो या पद्धतीनं या पाथवरती तो मूव्ह होतो आणि त्याचा जो काही पिरियॉडिक टाइम आहे त्याला आपण इंडिकेट करतो कॅपिटल टी. सो यू कॅन से दॅट द पिरियड ऑफ ऑसोलेशन ऑर द पिरियॉडिक टाइम फॉर द सिंपल पेंडुलम हा कशावरती डिपेंडंट असतो हे आपल्याला माहिती आहे. दॅट डिपेंड्स अपॉन द दॅट इज लेंथ, या पेंडुलमची जी लेंथ आहे त्या लेंथवरती दॅट इज द स्मॉल एल आणि या ठिकाणी असणारी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज द जी, या दोन क्वांटिटीजवरती हा पिरियड ऑफ ऑसोलेशन डिपेंडंट असतो. मग आपल्याला माहीत नाही की तो कसा डिपेंडंट आहे, तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ आहे का तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे का इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. मग ही जी रिलेशनशिप आहे ही एस्टॅब्लिश करण्यासाठी सुद्धा आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करता येतो. सो वी कॅन यूज द डायमेन्शनल अनालिसिस टू फाइंड आउट सच काइंड ऑफ दॅट इज द रिलेशनशिप. सो हाऊ टू फाइंड आउट, कसं करणार मग? फॉर एक्झाम्पल टी, वी कॅन से दॅट इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द दॅट इज यल अँड जी, म्हणजे आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण काय केलं की टी हा कशावरती डिपेंडंट आहे, लेंथ, आणि कशावरती आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती. आपल्याला माहीत आहे किती टाईम डिपेंडंट आहे, मग त्यासाठी आपण काय केलं यांचे पॉवरच घेऊ आपण, एल रेस टू पॉवर 1 आणि जी रेस टू पॉवर काय बी. हे ए आणि बी काय रॅशनल नंबर्स आहेत जे येतील आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस केल्याच्या नंतर. ए अँड बी दीज आर द दॅट इज द रॅशनल नंबर्स. हे रॅशनल नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत डायमेन्शनल अनालिसिसवरून. सो यू कॅन राईट लाईक दिस, टी इक्वल्स टू प्रपोर्शनेटचा जो सिम्बॉल आहे तो आपण काढून टाकला आणि त्या ठिकाणी काय वापरणार मग, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनेटी दॅट इज द के दॅट इज एल रेस टू पॉवर ए अँड जी रेस टू पॉवर काय दॅट इज द बी. हे के काय आहे, इट इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज द डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. इट इज द कॉन्स्टंट ऑफ दॅट इज द प्रपोर्शनॅलिटी and it is the dimensionless constant, dimensionless that is the constant. म्हणजे या कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ही एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केली असते. आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू फायनली काय येणार आहे, तर ती व्हॅल्यू येते दॅट इज के इक्वल्स टू दॅट इज 2π. इट इज द डायमेन्शन, इट इज द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू फॉर दिस कॉन्स्टंट. ओके, आता राहिला प्रश्न एल आणि जीचा, त्याचे जे काही पॉवर्स आहेत ए आणि बी हे आपण फाइंड आउट करूया. सो टी पिरियॉडिक टाइम, व्हाट आर द डायमेन्शन्स फॉर टी, वी नो दॅट पिरियॉडिक टाइम दॅट इज द टी, इट इज हॅविंग द डायमेन्शन्स. तुम्ही याचे डायमेन्शन्स लिहा काय असतील, दॅट इज यम 0, एल 0 आणि टी 1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ टाइम. व्हाट आर द डायमेन्शन्स ऑफ लेंथ, लेंथचे डायमेन्शन्स सांगा मला काय असतील, यम काय असेल 0, मासवरती डिपेंडंट नाही, एल काय असेल 1, टी काय असेल 0. दीज आर द डायमेन्शन्स फॉर लेंथ. अँड व्हॉट आर द डायमेन्शन्स फॉर स्मॉल जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स काय असतात, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम स्क्वेअर. सो यम 0, एल 1 आणि टी काय -2, दीज आर द डायमेन्शन्स फॉर दॅट इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, मग आता हे सगळे डायमेन्शन्स आपल्याकडे आहेत टीसाठीचे, एलसाठीचे आणि जीसाठीचे. के ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ओके, आता हे जे डायमेन्शन्स आपण काढलेत हे या इक्वेशनमध्ये पुटअप करा आणि कुठल्या प्रकारचं रिलेशनशिप येते ते ऑब्झर्व करा. सो डायमेन्शन्स ऑफ टी, ऑन पुटिंग द व्हॅल्यू ऑफ दॅट इज द डायमेन्शन्स ऑफ टी दॅट इज यम 0, एल 0, टी 1 इक्वल्स टू काय असेल, दॅट इज द के ॲज इट इज तुम्ही लिहू शकता या ठिकाणी के. डायमेन्शन्स ऑफ लेंथ काय असतील, यम 0, एल 1, टी 0.
आणि डायमेन्शन्स ऑफ दॅट इज द काय जी, याचा पॉवर काय आहे, दॅट इज द ए. डायमेन्शन्स ऑफ जी काय काढलेत आपण बघा, इथं डायमेन्शन्स ठेवा इन स्क्वेअर ब्रॅकेट, दॅट इज एम झिरो एल वन टी मायनस टू, आणि त्याचा पॉवर काय आहे बी. सो हे पॉवर्स लक्षात ठेवा, हा ए आणि हा पॉवर काय आहे बी, यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या. ओके, आता व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, हे डायमेन्शन्स तुम्ही ॲज इट इज लिहून टाका इकडचे, काय असतील एम झिरो एल झिरो आणि टी काय वन, ॲज इट इज लिहिलं, दॅट इज इक्वल्स टू हे के सुद्धा ॲज इट इज. आणि आता काय करायचं, या रॅशनल नंबर ए आणि बी जो आपण कन्सिडर केला आहे, त्यांनी काय करा, या ब्रॅकेटमधल्या डायमेन्शन्सला मल्टिप्लाय करा. म्हणजे काय म्हणतं बघा तुम्हाला, दॅट इज एम झिरो आहे, एम झिरोच राहील, सो एम झिरो एल वन पॉवर आहे, म्हणजे काय होईल ते एल रेस टू पॉवर काय मिळतं आपल्याला, दॅट इज द ए. आणि टी रेस टू पॉवर झिरो आहे तर ते काय होईल, टी रेस टू पॉवर आपल्याकडे हे झिरोच राहील. म्हणजे इथे फक्त काय येणार, एम झिरो आहे, टी झिरो आहे, फक्त येईल एल रेस टू पॉवर काय, दॅट इज द वन. म्हणजे मी इथे लिहितो फक्त एल रेस टू पॉवर वन या ब्रॅकेटमध्ये. ओके, आणि आता पुढच्या ब्रॅकेटचं बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बीनी मल्टिप्लाय करा, एम झिरो आहे सोडून द्या, एल वन आहे म्हणजे एल रेस टू पॉवर काय असेल, दॅट इज द बी. आणि टी रेस टू पॉवर मायनस टू आहे, सो टी रेस टू पॉवर मायनस टू आणि हे बी ॲज इट इज मल्टिप्लाय केलं आपण. आता बघा, लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे एम झिरो एल झिरो टी वन आहे, राईट हँड साईडला बघा ब्रॅकेटमध्ये एल रेस टू पॉवर ए आहे, एल रेस टू पॉवर काय बी आहे, इथे एल रेस टू पॉवर ए आहे, इथे एल रेस टू पॉवर बी आहे. हे तुम्ही ॲड करू शकता, कारण दोन्ही सेम क्वांटिटीज आहेत, त्यांचे पॉवर्स तुम्ही ॲड करू शकता. आणि पॉवर जर ॲड केले तर काय मिळतं बघा तुम्हाला, हे एम झिरो ॲज इट इज, एल झिरो ॲज इट इज आणि टी रेज टू पॉवर वन इक्वल्स टू हे के ॲज इट इज. आणि इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट सारख्या क्वांटिटीचे पॉवर्स तुम्ही ॲड करू शकता. एल रेज टू पॉवर काय असेल बघा, ए आणि बी, सो ए प्लस बी. आणि राहिला प्रश्न टीचा, तर टीचा पॉवर काय आहे, मायनस टू बी ॲज इट इज. बघा हे इक्वेशन आलं होतं आपल्याकडे. आता काय करायचं, इक्वेशनमध्ये तुम्ही कम्पेअर करा पॉवर्स ऑन बोथ साईड्स. सो ऑन कम्पेअरिंग पॉवर्स ऑन बोथ साईड्स, ऑन दॅट इज द कम्पेअरिंग पॉवर्स ऑन दॅट इज द बोथ साईड्स, दोन्ही साईडचे पॉवर्स तुम्ही कम्पेअर करा. इथं एम झिरो आहे, इकडे एम टर्म नाही, इथं एल झिरो आहे, इकडे आहे एल ए प्लस बी, म्हणजे इकडे पॉवर किती आहे, झिरो. ऑन कम्पेअरिंग द पॉवर्स ऑफ लेंथ वी गेट दॅट इज झिरो इक्वल्स टू काय मिळतं बघा, झिरो इक्वल्स टू काय, ए प्लस बी. म्हणजे तुम्ही लिहू शकता देअरफोर ए इक्वल्स टू काय, मायनस बी. ए इक्वल्स टू काय आलं, मायनस बी. आणि टीचा पॉवर किती आहे, वन, इकडे टीचा पॉवर काय, मायनस टू बी. सो आपल्याला काय मिळतं पहा, वन इक्वल्स टू मायनस टू बी. बघा वन पॉवर काय, टीचा वन, इकडे काय, मायनस टू बी लिहिलं आपण, वन इक्वल्स टू काय, मायनस टू बी. म्हणजे बी इक्वल्स टू काय म्हणतं आपल्याला बघा, मायनस वन बाय टू. यावरनं सुद्धा तुम्हाला एची किंमत मिळते, ए इक्वल्स टू पहा बी, मायनस बीची, मायनस बी हे मायनसला मायनस आणि बीची व्हॅल्यू काय, मायनस टू. सो मायनस टू म्हणजे एची किंमत मिळते आपल्याला, दॅट इज द हाफ. सो वी आर हॅव्हिंग द व्हॅल्यूज फॉर ए अँड बी. एची व्हॅल्यू काय आली आपल्याला बघा, या रिलेशनवरनं एची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, दॅट इज ए इक्वल्स टू, व्हॅल्यू आहे ए इक्वल्स टू दॅट इज द हाफ, अँड बी इक्वल्स टू काय आहे, मायनस हाफ. व्हॅल्यू झाले आपल्याला. मग आपल्याकडे जे रिलेशन आहे त्यामध्ये बघा, आता देअरफोर टी इक्वल्स टू काय मिळतं, के एल रेस टू पॉवर ए, एची व्हॅल्यू काय आली, दॅट इज द हाफ, सो हाफ. आणि जी, जीचा पॉवर किती आहे, बी, त्याची व्हॅल्यू किती आली, मायनस हाफ, सो मायनस हाफ. बघा व्हॅल्यूज आपण पुटअप केल्यात, काय व्हॅल्यू झाल्यात, व्हॅल्यू आहे दॅट इज एल ची, दॅट इज वन बाय टू, आणि बी साठी आहे, जी साठी आहे, दॅट इज द मायनस हाफ. आणि के तुम्हाला मी सांगितलं की के डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, दॅट इज टू पाय. सो ऑन पुटिंग ऑल द व्हॅल्यूज, मग याला तुम्हाला कसं लिहिता येतं बघा, देअरफोर टी इक्वल्स टू के ची व्हॅल्यू टू पाय. आता एलचा पॉवर हाफ, जीचा पॉवर मायनस हाफ, म्हणजे तुम्ही याला असे लिहू शकता इन स्क्वेअर रूट, दॅट इज एल बाय जी. अँड दिस इज द रिलेशन फॉर, दॅट इज द पिरियड ऑफ ऑसोलेशन फॉर पिरियड, दॅट इज द सिम्पल पेंडुलम. म्हणजे आपल्याला माहीत नव्हतं की टी आणि एलचं रिलेशनशिप काय आहे, टी आणि जीचं रिलेशनशिप काय आहे. पण आता आपल्या लक्षात आलं की या सिम्पल पेंडुलमचा पिरियड ऑफ ऑसोलेशन
इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ दैट इज द एल. एंड पीरियड ऑफ ऑसोलेशन इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ दैट इज द जी. सो हे फाइंड आउट कशावर ने केला आपण बाय यूजिंग द डायमेंशनल अनालिसिस. सो इन दिस वे वी कैन फाइंड आउट दैट इज द रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. कारण पीरियड ऑफ ऑसोलेशन हा लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती तो डिपेंडंट असतो. लेंथ चेंज केली की याचा पीरियड ऑफ ऑसोलेशन बदलतो. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलली की त्याचा पीरियड ऑफ ऑसोलेशन बदलतो. सो इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आणखीन एक यूज आहे आपल्याकडे, तोही आपल्याला बघायचा आहे. तिसरा यूज आहे दॅट इज टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर. टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर थर्ड यूज आहे बघा काय आहे. टू फाइंड दॅट इज द कन्वर्जन फॅक्टर. आता हे कसं करणार आपण बाय यूजिंग द डायमेन्शनल अनालिसिस. मी जर तुम्हाला विचारलं कन्वर्जन, सेम फिजिकल क्वांटिटी इन डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट्स, म्हणजे एस आय सिस्टममध्ये एक व्हॅल्यू असते, सी जे सिस्टममध्ये एक व्हॅल्यू असते, मग तुम्हाला हे कन्वर्जिंग फॅक्टर जर काढायचं असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं की 1 न्यूटन इक्वल्स टू हाऊ मेनी डाईन्स, हे सांगा मला. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन्स असतं. किंवा जर तुम्हाला विचारलं की 1 जूल दॅट इज द 1 जूल इक्वल्स टू हाऊ मेनी अर्ग्स, हे जर विचारलं तुम्हाला मी, कन्वर्ट करा. न्यूटन हे काय आहे, न्यूटन इट इज द एस आय युनिट ऑफ फोर्स, एस आय सिस्टममधले युनिट आहे. डाईन हे काय आहे, दॅट इज द इट इज द सी जे एस युनिट ऑफ फोर्स. मग तुम्हाला माहीत पाहिजे की 1 न्यूटन म्हणजे किती डाईन. तुम्हाला माहीत पाहिजे की 1 जूल म्हणजे किती अर्ग. जूल काय आहे, इट इज द एस आय युनिट फॉर दॅट इज द वर्क. अर्ग काय आहे, इट इज द सी जे एस युनिट ऑफ दॅट इज द अर्ग दॅट इज द वर्क. लक्षात आले, म्हणजे तुम्ही एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट्समध्ये कन्व्हर्जनसुद्धा करू शकता. दॅट मीन्स यू कॅन डिटरमाइन द कन्व्हर्जन फॅक्टर ऑल्सो बाय युजिंग द डायमेन्शनल अनालिसिस. मग आता आपण बघूयात की जूल आणि अर्ग किंवा न्यूटन आणि डाईन तुम्हाला जर कन्व्हर्जन्स करायचे असतील तर तुम्ही कुठले एक, मी एक सांगतो तुम्ही एक करू शकता. ठीक आहे, तर आपण न्यूटन टू डाईन करूयात कन्व्हर्जन. सो 1 न्यूटन, न्यूटन काय आहे बघा, न्यूटन इट इज द एस आय युनिट ऑफ फोर्स. फोर्स ही फिजिकल क्वांटिटी मोजत असताना फोर्स एस आय सिस्टममध्ये एस आय युनिट काय आहे, दॅट इज द न्यूटन. सी जे एस युनिट काय आहे, दॅट इज द डाईन. अँड वी हॅव टू कन्वर्ट 1 न्यूटन इन टू दॅट इज द डाईन. मग तुम्ही कन्वर्ट करा की ग्रहित धरा की 1 न्यूटन म्हणजे किती, एक्स डाईन. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स बाय युजिंग द डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे, मग काय करायचं बघा, आपण असं कन्सिडर करू दोन्ही एस आय सिस्टम आणि सी जे सिस्टममध्ये न्यूटन इक्वल्स टू एक्स डाईन. सो 1 न्यूटन इक्वल्स टू दॅट इज द एक्स डाईन. ओके, आता न्यूटनचे डायमेन्शन्स काय आहेत, डाईनचे डायमेन्शन्स काय आहेत, डायमेन्शन सारखेच असतील. फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत, फोर्सची फिजिकल क्वांटिटी आपल्याला माहिती आहे, एफ इक्वल्स टू काय असतं, एम इन टू ए. सो व्हाट आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स, डायमेन्शन्स तुम्हाला माहीत आहेत फोर्सचे डायमेन्शन्स, मास m1, ॲक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी अपॉन टाईम, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजे फायनली काय येते बघा, डायमेन्शन्स काय येतात एस आय सिस्टम, हे 1 ॲज इट इज लिहितो मी, न्यूटनचे डायमेन्शन्स लिहिलो बघा, m1, l1, t-2, दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स इन एस आय युनिट्स इक्वल्स टू दॅट इज द एक्स. आता डाईनचे डायमेन्शन्स काय असेल, सेम, दॅट इज m1, l1 अँड t-2. म्हणजे सिस्टम ऑफ युनिट जरी बदललं तरी डायमेन्शन्स काय राहतात, सेम डायमेन्शन्स बदलतात का, नाही. ठीक आहे, मग आता आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्जनसाठी आपण काय करू, सफिक्स वापरू, m1, l1, t1, इथं पण m, इकडं आपण देऊया 2, m2, l2, t2, हे सफिक्स काय इंडिकेट करतं. 1 म्हणजे एस आय सिस्टम, 2 म्हणजे काय, सी जी एस सिस्टम. म्हणजे आपल्याला ते व्हॅल्यूज पुटअप करायला सोपं जाईल. ओके, सो काय मिळतं बघा, देअरफोर दॅट इज एक्स इक्वल्स टू काय होईल, डायमेन्शन्स m1 हे l1 raised to 1, t1 raised to काय, -2, अपॉन इकडे बघा काय डायमेन्शन्स आहेत, m2, l2, t2 त्याचा पॉवर m raised to 1, l raised to 1, t raised to -2, आपण डिवाइड केलं त्याला. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे काय आहे ते इक्वेशन. तुम्हाला माहीत आहे की एस आय सिस्टममध्ये मास आपण कशामध्ये मोजतो, Q
किलोग्राम मध्ये, मग आपण त्या किलोग्रामच्या फॉर्म मध्ये त्याला लिहू, ठीक आहे. म्हणजे काय मिळतं आपल्याला बघा, एक्स इक्वल्स टू मास इन किलोग्राम, लेंथ कशामध्ये मीटर, टाइम कशामध्ये सेकंड, ठीक आहे. तुम्ही याला असं लिहितो बघा, रेशो लिहू आपण त्यांचा आता, यम वन अपॉन यम टू, त्याचा पॉवर काय आला, दॅट इज द वन, दोघांचं आहे बघा, इन टू लेंथचं बघा काय आहे, यल वन अपॉन यल टू, त्याचा पॉवर काय आहे, दॅट इज द वन, आणि टी टाईमचं बघा काय आहे, टी वन अपॉन टी टू, त्याचा पॉवर काय आहे, दॅट इज द मायनस टू. ओके, देअरफोर एक्स इक्वल्स टू काय मिळतं बघा आता, मास कशात मोजतो आपण, किलोग्राम एस आय सिस्टममध्ये, मास कशात मोजतो आपण, ग्राम सी जे सिस्टममध्ये. आता सी जे सिस्टम आणि एस आय सिस्टमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुटअप करा आणि फायनली रिलेशन काय मिळतं आपण ते बघूयात. सो ऑन पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ दॅट इज द एस आय युनिट्स अँड दॅट इज द सी जे युनिट्स इन द अबो रिलेशन, वी कॅन गेट दॅट इज मास बघा काय असतं, किलोग्राम अपॉन काय, दॅट इज द ग्राम, त्याचा पॉवर काय आहे, वन, इन टू लेंथ कशामध्ये, मीटर सी सिस्टममध्ये सेंटीमीटर, त्याचा पॉवर किती आहे, वन, आणि टाईम कशामध्ये मोजतो आपण, सेकंड अपॉन दॅट इज द सेकंड, त्याचा पॉवर किती आहे, मायनस टू. पण आपल्याला माहिती आहे की वन किलोग्राम म्हणजे किती ग्राम असतं, 1000 ग्राम. देअरफोर एक्स इक्वल्स टू तुम्ही काय लिहू शकता, दॅट इज द 10^3 ग्राम अपॉन दॅट इज द ग्राम, त्याचा पॉवर किती आहे बघा, वन, इन टू मीटर, मीटर म्हणजे काय, 10^2 दॅट इज द सेंटीमीटर अपॉन दॅट इज द सेंटीमीटर, इन टू सेकंड, सेकंड काय होऊन जाईल ते कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय म्हणतात, याचा स्क्वेअर आहे बघा, लेंथचं बघा, लेंथचं काय आलं हे, दॅट इज द 10^2, पण मीटरचं कशात तुम्हाला करायचं आहे, दॅट इज द सेंटीमीटरमध्ये करायचं आहे, मग सेंटीमीटर किती झालं ते 10^2 सेंटीमीटर, याचा पॉवर किती आहे, दॅट इज द 1. ओके, आता बघा काय येतं, एक्स इक्वल्स टू हे ग्राम ग्राम कॅन्सल, सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल, मग राहिलं काय, 10^3 इन टू इथं काय राहिलं, 10^2 आणि मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरचं ॲडिशन करा, म्हणजे किती आलं हे, 10^5, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, एक्स इक्वल्स टू 10^5, म्हणजे मी जी व्हॅल्यू तुम्हाला सांगितली होती की 1 न्यूटन म्हणजे किती डाईन, तर व्हॅल्यू आली आपल्याला फायनली 1 न्यूटन इक्वल्स टू व्हॅल्यू आली 10^5, दॅट इज द डाईन. सो इन दिस वे यू कॅन डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर. बघा, डायमेन्शनल अनालिसिसचे जे यूज आहेत त्यामध्ये पहिला यूज होता टू फाइंड द करेक्टनेस ऑर द ट्रूथनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन, ते आपण या प्रिन्सिपलच्या साह्याने काढलं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स. दुसरा यूज होता दॅट इज टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द डिफरंट रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज, त्यामध्ये एक रिलेशन घेतलं आपण त्यावर त्याचं जे काही एक्झॅक्ट डिपेंडन्सी आहे डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीजवरती ते रिलेशनशिप आपण या ठिकाणी डेव्हलप केलं ते पाहिलं, आणि तिसरं आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर, आपण कन्वर्टसुद्धा करू शकतो, कन्वर्जिंग फॅक्टरसुद्धा डिटरमाईन करू शकतो. डायमेन्शन्स एकदा तुम्हाला काढता आले, डायमेन्शन अनालिसिस काय हे जर कळालं, तर त्याचे जे युजेस आहेत हे सुद्धा आपल्याला इझिली या पद्धतीनं लक्षात येतात. सो दिस इज ऑल अबाउट दॅट इज द युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस.